विद्यार्थी मित्रांनो, हा पक्षी बघितला का? या पक्ष्याचं नाव काय आहे बरं? हा, तर या पक्ष्याला म्हणतात टर्की। मेलिओ ग्रॅडेटी पक्षीकुलातील हा पक्षी आहे। मेलिॲग्रस व आर्थिओकॅरिस हे त्याचे दोन वंश आहेत। हे पक्षी मूळचे अमेरिका आणि दक्षिण कॅनडा व मेक्सिकोचे रहिवासी असून तेथील दाट अरण्यात एकेकाळी हे मोठ्या प्रमाणात होते, पण बेशुमार हत्येमुळे त्यांची संख्या कमी झाली। झाडी दाट असलेल्या डोंगराळ आणि दुर्गम प्रदेशात सध्या ते आढळतात। टर्की हा सुरेख, डौलदार व मोठा पक्षी आहे। विशेषतः नराचा रंग चमकदार असून त्यावर हिरव्या, निळ्या आणि काळ्या रंगाची झळाळी असते। उन्हाळ्यात त्यांचा रंग तांबडा होतो। त्यांच्या कपाळावरून एक लांब आणि मांसल भाग लोंबत असतो। गळ्यावरही असा मांसल भाग असतो। केसासारखा पिसांचा झुपका छातीवरून लोंबत असतो। या पक्ष्याचे लहान लहान कळप असतात। बारीक फळे, बी आणि किडे ही त्याचे भक्ष्य असते। हा वेगाने धावू शकतो किंवा उडू शकतो, पण एकेकाळी 1.5 किलोमीटरपेक्षा जास्त लांब जाऊ शकत नाही। एका नराबरोबर अनेक माद्या असतात। प्रजोत्पादनाच्या वेळी दाट झुडपाच्या खाली एक खळगा करून त्यात पाणी घालून नर घरटे तयार करतो। मादी घरट्यात 8 ते 10 अंडी घालते। कधी 2-3 माद्या एकाच घरट्यात अंडी घालतात। सुमारे 1 महिन्याने अंड्यातून पिल्लू बाहेर येते। या पक्ष्यांची बेसुमार हत्या झाल्यामुळे काही भागातून हे पक्षी अजिबात दिसेनासे झाले आहेत। टर्की पक्षी लवकर मांसाळतो आणि मांसासाठी त्याची मागणी फार असते, त्यामुळे अनेक पाश्चात्य देशात टर्की पाळणे हा जोडधंदा झालेला आहे।